नवरात्रोत्सवाच्या वर्दळात सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलेंडर फुटले. या स्फोटात एका तरुणीसह 14 वर्षीय मुलगा जखमी झाला. नवरात्रोत्सवाच्या वर्दळात सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलेंडर फुटले. या स्फोटात एका तरुणीसह 14 वर्षीय मुलगा जखमी झाला. बॉम्बस्फोटासारख्या कानठड्या बसविणाऱ्या आवाजामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ झाल्याने यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती. 5:45 राजलक्ष्मी टॉकीजजवळील असलेल्या महावितरण तक्रार निवारण केंद्रासमोर फुगे विक्रेत्याकडील छोटेखानी सिलेंडरचा स्फोट झाला. सिलेंडरचा वरचा भाग उड्डाणपुलाच्या वरून दुसऱ्या बाजूला असलेल्या महापालिकेच्या प्रवेशद्वारालगत पोहोचला. एवढा हा स्फोट भीषण होता. तेथून पायी जात असलेली धारणी येथील प्रिया मालवीय वय 20 वर्ष हल्ली मुखाम गाडगेनगर व गौरव विनोद भिसे वय 14 वर्ष राहणार कॅम्प बियानी चौक याच्या अंगावर सिलेंडरचा तो तुकडा कोसळला. या लोखंडी तुकड्यामुळे प्रिया व गौरव हे जखमी झाले. प्रिया हिच्या डोक्याला तर गौरवच्या हाताला जखमा झाल्या. रात्री 9:30 सुमारास कोतवाली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील खानसिंह सौदाम सिंग कुसबा ठाकूर वय 27 वर्ष राहणार यशोदानगर याला अटक केली. पोलिसांनी जखमीच्या बयानावरून त्यांच्याविरुद्ध भांदवीच्या कलम 337 338 285 अन्वये गुन्हा नोंदविला. साजी सौदागर, SN News, अमरावती. हे होते आजचे विशेष बातमीपत्र. पुन्हा भेटूया उद्या रात्री 9:00 नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.